नमस्कार, मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला नाशिकमधली एक धक्कादायक बातमी. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये एका महिलेचा हकनाक बळी गेल्याची माहिती समोर येते. रेल्वे रूळ त्या ओलांडत होत्या आणि तेव्हा या महिलेचा मृत्यू झाला असं कळतंय. स्वाती शिंदे असं त्यांचं नाव होतं. भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं होतं आणि त्याच्यामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. रुळावरून एकीकडे त्या जीवघेणा प्रवास करत होत्या आणि रेल्वे रूळ ओलांडताना या महिलेला रेल्वेचा धक्का लागलेला होता आणि त्यामध्ये स्वाती यांचा मृत्यू झाला. रेल्वेनं चुकीच्या पद्धतीनं पूल बांधलाय असा आरोप आता स्थानिकांनी केलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी नांदगावमधून आलेली. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये या महिलेचा हकनाक बळी गेलाय. रेल्वे रूळ त्या ओलांडत होत्या आणि भुयारी मार्गात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे रेल्वे रूळवरून त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. यामागचं नियोजन चुकलेलं आहे अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांची आहे. आपण बघतोय की कशा रीतीने या सगळ्यांना प्रवास करावा लागतो. रेल्वेने चुकीच्या पद्धतीनं पूल बांधलाय असा आरोप आता स्थानिकांनी केलेला आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी नांदगावमधली. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये या महिलेचा हकनाक मृत्यू झालाय. स्वाती शिंदे असं त्यांचं नाव होतं. या चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गामुळे एका महिलेचा जीव गेल्याची बातमी आता आपण बघतोय. स्वाती शिंदे असं त्यांचं नाव कळतंय आणि रस्ता ओलांडण्यासाठी रेल्वे रुळावरून त्यांना जावं लागलं कारण भुयारी मार्गात पाणी साचलं होतं आणि त्यांना समोरून येणाऱ्या रेल्वेनं जोरदार धडक दिली. त्यात स्वाती शिंदे यांचा मृत्यू झालेला आहे. शालेय विद्यार्थी आणि महिलांना देखील जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावा लागतो आणि त्यामुळे तातडीनं याची दखल घेत भुयारी मार्ग व्यवस्थित करून हा जीवघेणा प्रवास थांबवावा अशी मागणी सध्या स्थानिकांनी केलेली आहे. त्यामुळे पाण्यातून नागरिकांना एकीकडे प्रवास करावा लागतोय कारण भुयारी मार्गात पाणी साचलंय. रेल्वे रूळ ओलांडून हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय आणि त्या आता तशाच पद्धतीनं स्वाती प्रवास करत होत्या आणि त्यामुळे त्या दरम्यान त्यांना रेल्वेचा धक्का लागला आणि स्वाती शिंदे या महिलेचा हकनाक मृत्यू झाल्याची माहिती नांदगावमध्ये घडली आहे. आपण पुढची यासंदर्भातली बातमी बघतोय. रेल्वेनं चुकीच्या पद्धतीनं भुयारी मार्ग बांधलेला आहे आणि रेल्वे रुळावरून प्रवास करणाऱ्या स्वाती शिंदे यांचा यामुळे मृत्यू झाला. स्थानिकांनी यावेळी रेल्वेचा निषेध करत आंदोलन केलं. शिवसेनेच्या नेतृत्वात रेल्वे अधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा काढण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाला आणि रेल्वे विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अधिक माहिती घेणार आहोत बब्बू शेख. आता आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. बब्बू, कशा पद्धतीचं हे ढिसाळ नियोजन आहे ज्याच्यामुळे असे हकनाक मृत्यू होताना दिसतात, नेमकं काय घडलं होतं स्वाती यांच्याबद्दल? रेणुका, नांदगाव शहराच्या मध्यभागातून रेल्वे रूळ जात आहे आणि त्या ठिकाणी फाटक होता. तो फाटक बंद करून रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग बांधलाय. मात्र तो भुयारी मार्गात पावसाळ्यात इतका पाणी साचतंय की ते त्यातून मार्ग काढणं लोकांना जमत नाही, त्याच्यामुळे ते रेल्वे रोल उडवून जात असतात. आज स्वाती शिंदे ही मंदिरात दर्शनासाठी गेली असता सोबत तिचे दोन मुलं पण होते आणि जेव्हा रोल ओढांतना गाडी आली आणि त्याच्या खाली सापडून ही महिला ठार झाली. आपल्या आईचा मृत्यू या मुलांना बघावं लागलं आणि गेल्या 3 महिन्यापासून नांदगावकरांच्या वतीने सतत आंदोलन केलं जात आहे की हा जो भुयारी मार्ग आहे तो चुकीचा बांधण्यात आलेला आहे. आमदार सुहास कांदे यांनी आंदोलन केलेलं आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी भेट देऊन त्यांनी सांगितलं की चुकीचा मार्ग बांधण्यात आलेला आहे. तरी देखील रेल्वे प्रशासन काही दखल घेत नाही आणि त्याच्यामुळे आज या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि नागरिक संतप्त झालेले आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन अद्यापही सुरू आहे. मोर्चे काढण्यात येत आहे, धरणे आंदोलन केले जात आहे, रेल्वेचे अधिकारी दाखल झालेले आहे. परंतु जोपर्यंत रेल्वे या तोडगा काढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे रेणुका. अगदी खरं आहे बुब्बू, पण या संदर्भात म्हणजे रेल्वे प्रशासन तिथे पोहोचलंय पण हा सगळ्या ढिसाळ नियोजन म्हणजे जे मूळ कारण आहे त्याच्यावर उत्तरासाठी काही प्रयत्न होताना दिसत आहेत का? खरं तर हे जेवढे म्हणजे मनमाड असो, नांदगाव असो, येवला असो, या भागात जे भुयारी मार्ग बांधण्यात आलेले ते सर्वात पाणी तुंबतोय आणि त्याची डिझाईन चुकली आहे असं रेल्वेचे अधिकारी स्वतः कबूल करतात आहे आणि त्याच्यामुळे पाणी त्याच्यात साचतंय. पाण्याचा नीट उपसा होत नाहीये. जे पंपिंग करायला पाहिजे तेवढ्या मशिनरी लावली जात नाही आणि एक एक महिना पाणी त्याच्यात तुंबतं आणि त्याच्यामुळे सर्व नागरिकांचा संपर्क तुटतो. त्या एका बाजूनं दुसऱ्या बाजूला जाण्यास मार्ग नाहीये, त्याच्यामुळे ना इलाजास्तव रोल. पण बबूर, अगदी शेवटचा प्रश्न, या सगळ्यावर रेल्वे प्रशासनाकडून काही उत्तर मिळतंय का? एक एक महिना जर या सगळ्या भागात पाणी साचत असेल तर जीवघेणा प्रवास करण्यापासून दुसरा काही पर्याय व्यवस्था पण तिथे दिसत नाही.
दुसरं रेल्वे अधिकारी फक्त करू बघू पाहू याच्या पलीकडे काहीच उत्तर देत नाहीये. आणि सध्या तरी जो भुयारी मार्ग आहे त्याला दुसरा पर्यायी मार्ग नाहीये. आता त्यांना शिवाय फाटक ओपन करण्याशिवाय दुसरा सध्या तरी कोणता पर्यायी मार्ग नाहीये. पण रेल्वे अधिकारी करू बघू, कालच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी येऊन गेले, त्यांनी भेट दिली, परंतु समस्या ती कायमच आहे. अत्यंत भीषण असा प्रकारच म्हणावा लागेल बघू. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. मनमाड मधला हा प्रकार, नांदगाव मधली बातमी आपण बघतोय की भुयाराच्या मध्ये पाणी साचलेलं आणि एक एक महिना आमचे प्रतिनिधी सांगतात एक एक महिना इथे पाणी साचलेलं असतं. त्यामुळे एकतर पाण्यातून प्रवास करा किंवा रेल्वे ओलांडा असे दोनच पर्याय त्यांच्या समोर आहेत. म्हणजे जर भुयारामध्ये पाणी साचलंय तर प्रवासासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था तिथे नाही आणि त्याच्यामुळे असे हकनाक बळी जातात. नांदगाव मधला हा धक्कादायक प्रकार आणि इथे आता आंदोलनं देखील केली जात आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मात्र थातुर मातुर उत्तर अजूनही कायम आहे.